आज आपण बनवायला एकदम सोपे आणि खायला मस्त खुसखुशीत खमंग असे दुधी भोपळ्याचे दाफाटे कसे बनवायचे हे बघणार आहेत. चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करूया. दाफाटे बनवण्यासाठी इथं मी 1/2 किलो दुधी घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला दुधीचं साल काढून घ्यायचं आहे. दुधी हा मोठा दिसतोय पण एकदम कवळा आहे मस्त, आणि कवळाच दुधी घ्यायचा. अगोदर सगळं साल काढून घेऊया आपण दुधीचं. दुधीचे दफाटी बनवायला एकदम सोपे आहेत आणि तुम्ही हे नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता. खूप मस्त लागतात खायला. तर हे पाय इथं मी दुधीचं सगळं साल काढून घेतलेलं आहे. तर लगेच आपल्याला दुधी किसणीने किसून घ्यायचं आहे. मस्त बारीक असं छान खिसून घ्यायचं आहे दुधी आपल्याला. दुधी खिसत असताना आपल्याला आतलं बी घ्यायचं नाही. दुधीचा फक्त आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. बी ह्याच्यात बिलकुल पडू द्यायचं नाही. बिया ह्याच्यात जर पडल्या तर दफाटे खायला अजिबात चांगले लागणार नाही. तर हे पा अशा पद्धतीने सगळं दुधी किसून घ्यायचं आहे. आणि इथं मी सगळं दुधी किसून घेतलेलं आहे. तर आपण जरा वेळासाठी हे बाजूला ठेवून देऊया. आणि ह्याच्यासाठी थोडंसं आपल्याला वाटण करायचं आहे. वाटण करण्यासाठी मी इथं मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालायच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आणि मिक्सरला हे छान बारीक करून घ्यायचं आहे. लागलंच तर थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. तर हे पाय इथं मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर लगेच आता आपण पीठ मळायला घेऊया. तर किसलेला दूध एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मी. आणि किसलेला दुधी साधारण हे 1.5 वाटी आहे. दुधी तुम्ही थोडासा कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घाला. तुम्हाला जर जास्त नसणं आवडत तर थोडासा कमी घालायचा. आणि किसलेला दुधी पीठ मळायला घेत होता आपण तेव्हा थोडासा हाताने पिळून घ्यायचा, त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं थोडंसं. नाही तर त्याच्यात भरपूर सगळं पीठ घालायला लागतं आपल्याला. आणि मग दफाटी थोडेसे कडक होते. आणि लगेच त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन घालायचं, चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच जिरे घालायचे, छोट्या चमच्याने 1/2 चमचा हळद घालायची, बारीक कापलेली कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये. आणि आपण वाटून ठेवलेलं वाटणसुद्धा त्याच्यामध्ये लगेच आपल्याला घालायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला अगोदर हे मळून घ्यायचं आहे चांगलं. हे पीठ मळायला शक्यतो पाण्याची गरज पडत नाही. आणि लागलंच तर अगदी थोडंसं घालायचं आहे. सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही, अगोदर चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि लागलंच तर 1/2 चमचा पाणी घालायचं. किसून घेतलेल्या दुधीमध्ये आपण मीठ टाकलं की त्याला भरपूर पाणी सुटतं. त्यामुळे हे पीठ मळायला आपल्याला बिलकुल पाण्याची गरज पडत नाही. आणि हे पाय इथं मी सगळं पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे. आणि बिलकुल पाण्याची गरज पडली नाही मला. जे किसलेला दुधी घेतला होता मी त्याच्यामध्ये सगळं पीठ मस्त मळून झालेलं आहे. लगेच आता आपण दफाटे बनवायला घेऊया. तर एखाद्या छोट्या वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हात बुडून असं आपल्याला लागण एवढं त्याच्यातलं पीठ काढून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि मस्त हाताने त्याचा उंडा बनवून घेतलेला आहे. आणि दफाटं मी थापून घेण्यासाठी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कपडा टाकलेला आहे. कपड्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं किंवा पाण्यामध्ये सुरुवातीला धुवून घ्यायचं कापड. आणि ताटात टाकलं की त्याच्यावर आपण पिठाचा गोळा घेतलेला तो ठेवायचा. आणि बोटाला थोडंसं पाणी लावून मस्त धपाटं थापून घ्यायचं. अधूनमधून बोटाला पाणी लावायचं आणि मस्त पातळ असं धपाटं आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर हे पाय इथं मी मस्त धपाटं थापून घेतलेलं आहे. मध्ये एक त्याला होल पाडून घ्यायचं म्हणजे आपल्याला तेल सोडायला बरं पडतं. धपाटं थापून घेईपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला. तवाही चांगला गरम झाला आहे. तर सुरुवातीला थोडंसं त्याच्यावर आपण तेल सोडूया. आणि लगेच त्याच्यावर दफाटा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ते पा अशा पद्धतीने तव्यावर दफाटं टाकून घ्यायचं. आणि पहिलं थापून घेतलेलं दफाटं तव्यावर टाकलं की परत ताटामध्ये फडकं टाकायचं आणि त्याला पाणी लावून घ्यायचं थोडंसं. म्हणजे तव्यावर आपण दफाटं टाकतो तेव्हा फडक्याला दफाटं बिलकुल चिटकत नाही, पटकन निघतं. आणि अगोदरचं आपण दफाटं थापून घेतलं सेम अशा पद्धतीनेच सगळे दफाटे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. अगोदर आपण थापून घेतलेले दफाटं तव्यावर टाकलं की लगेच दुसरं दफाटं थापायला घ्यायचं. म्हणजे ते दफाटं भाजत आहे तोपर्यंत आपलं दुसरंसुद्धा थापून होतं.
तर हे पायी तर मी दुसरे दफाटं थापून घेतलेले आणि तोपर्यंत एका बाजूने दफाटं मस्त भाजलेले, तो वरून थोडंसं आपण तेल सोडूया आणि खालच्या बाजूनी चांगलं भाजलं की लगेच दफाटं पलटी करून घ्यायचं आहे. 2-3 वेळा पलटी करून मस्त दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं दफाटं. हे दफाटे बनवायला खूप सोपे आहेत आणि मस्त लागतात खायला. कधी बनवले नसले तर तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडली तर आठवणीने लाईक करा. लाईक करायला विसरत जाऊ नका मंडळी, आठवणीने लाईक करत जा. त्याचबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे पाय तर मी दोन्ही बाजूनी मस्त खमंग असं धपट भाजून घेतलेलं आहे, तर लगेच आपण काढून घेऊया. आणि मस्त झालेलं आहे धपट, खमंग असा वास सुटलेला आहे. तर राहिलेले धपटेसुद्धा आपण सगळे अशा पद्धतीने बनवून घेऊया. अगदी पटापट बनून होते, बिलकुल जास्त वेळ जात नाही. आणि हे पाय तर मी सगळे धपटे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत. हे धपटे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता, मस्त लागतात. किंवा गरमागरम असेसुद्धा छान लागते. तर अशा पद्धतीने दुधीचे धपटे तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा. आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मंडळी.